काका नमस्कार. नमस्कार जी. शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा. रेवाशंकर राजाराव वाघ, राहणार शिरसोली, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा. तर काका, तुम्ही जी या शेतामध्ये अंकुर कंपनीची व्हेरायटी लागवड केली, तर ही कोणती आहे? ही अंकुर कंपनीची कीर्ती म्हणून जात आहे. अच्छा, तर तुम्ही ही जी लागवड केली आहे ही व्हेरायटी, तर किती अंतरावर केली इथे? हे 5x2 अंतरावर केलेली आहे. 5x2 ही केलेली आहे. तर तुम्हाला ही व्हेरायटी कशी काय वाटत आहे सध्या परिस्थितीमध्ये? आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगली व्हरायटी आहे. अच्छा, आणि किडी आणि रोगांचाही प्रादुर्भाव याच्यावर आणि वाढ भरपूर प्रमाणात होते. मध्यम जमिनीसाठी अतिशय चांगली जात आहे. अच्छा, आणि याला पात्याचं प्रमाण आणि बोंडाचं प्रमाण भरपूर प्रमाणात भरपूर असते, कारण कीर्ती अंकुर कंपनीची जी मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये विकल्या जात आहे, तर याचं कारण असं आहे की बोंडांची मालिका, आणि हे सरळ आपल्या इथून दिसत सुद्धा आहे, कारण एका ठिकाणी आपल्याला दोन पाती निघत आहे आणि भरपूर ठिकाणी हे सेगमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे काय होतं की बोंड जरी कमी लागले, म्हणजे पाती जर का थोडी वाढली आणि बोंडांचा आकार जरी लहान असला तरी बारीक बोंड आहे, परंतु बोंडांची संख्या वाढल्यामुळे उत्पादन आवृत्ती आपलं मध्यम चांगलं आहे. मध्यम आकाराचे बोंड आहे याचे, एकदम लहानही नाही, मध्यम आकाराचे आहे. आणि बोंडांची संख्या भरपूर आहे. म्हणजे आता याला 76 बोंड आहे आपले. याला आता सध्या 76 बोंड परिपक्व झालेले आहे. आणि याच्यानंतर हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत तर मोजताही येणार नाही एवढे बोंड यायला. कारण जो तुम्ही मगाशी तुमचा अनुभव सांगितला की नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये बोंडांची सेटिंग खूप फास्ट होते. तर त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना तुम्ही तुमचं मनोगत काय राहते ते सांगा थोडं. कारण की आतापर्यंत जेवढे काही 76 बोंड आतापर्यंत झालेले आहे, याच्या एवढेच बोंड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आमच्या जमिनीच्या प्रकारानुसार, इकडच्या हवामानानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये 76 बोंड पेक्षाही जास्त बोंड 2 महिन्यामध्ये सेटिंग होतात आणि ते टिकतात. आणि बोंड त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तयार होतात. अच्छा, म्हणजे पाती गळचं वगैरे प्रमाण आहे तर हे कमी असते. आणि काका, आपण जे या व्हरायटी बद्दल अजून एक म्हटलं की जो नोव्हेंबर आणि डिसेंबर तुम्ही सांगितलं, त्याच्यामध्ये जी फुलातून म्हणजे पातीपासून बोंड पकडण्याची जी कालावधी आहे हा कमी होतो. याचं कारण काय काका? कारण की त्याच्यामध्ये थंड हवामान राहते. अच्छा, थंड हवामान असते, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव अजिबात नसतो. बरोबर, म्हणजे सकिंग पेस्ट नसतात, त्याच्यानंतर बोंडअळी नसते. अच्छा, आणि या पिरियड मध्ये जे जमिनीमध्ये जो पाण्याचा ओलावा आहे तो खालून वर पाणी सप्लाय होते. बरोबर, खालून जमिनीच्या खालच्या लेवल मधून पाणी वरच्या लेवल वर येत असते. अच्छा, आणि त्याचं संतुलन अतिशय चांगल्या प्रमाणात प्रकारचं राहते. म्हणजे एकंदरीत व्हरायटीला योग्य अनुकूल असं वातावरण हिवाळ्यामध्ये पोषक वातावरण बोंड भरण्यासाठी तयार होते आणि त्याच्यामुळं फास्ट बोंडाचं सेटिंग होते आणि फास्ट बोंड भरतात. अच्छा, तर ही पण एक शेतकऱ्यांना कामाचीच माहिती काकांनी आपल्याला दिलेली आहे. काका, तुमचं शिक्षण काय झालेलं शेतकऱ्यांना सांगा. माझं शिक्षण MSc ऍग्रिकल्चर झालंय. बघा, आपल्याकडे तज्ज्ञ शेतकरी आहे जे की MSc ऍग्रिकल्चर करून सुद्धा आपल्याला आपल्या शेतीमध्ये शेती करत आहे, हे एक काकांसाठी एक चांगलं याची गोष्ट आहे. तर काका, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही या व्हरायटी बद्दल शेतकऱ्यांना काही सांगू शकता का? हो, मध्यम ते भारी जमिनीसाठी आणि ज्यांची जमीन थोडी हलकी आहे अशा शेतकऱ्यांनी ही जात लावावी. त्याच्यानंतर हिचा मेंटेनन्स जो आहे फवारणीचा आणि याचा खतांचा तोही कमी आहे आणि भरपूर प्रमाणात पात्या आणि फुलांचं प्रमाण येत असल्यामुळे कितीही पात्या आणि फुलं जरी गळले तरी जे बोंडाचे सेटिंग अर्धे जरी झाले आपले तरी एकरी 10 क्विंटल पर्यंत 12 क्विंटल पर्यंत याचं मध्यम जमिनीमध्ये सुद्धा उत्पादन आपण घेऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना मरू न देणारी व्हरायटी म्हणता येईल. याला समजा शेतकऱ्यांचं नुकसान न करणारी किंवा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा तग धरणारी अशी व्हरायटी कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही हवामान वातावरणामध्ये. बरोबर, जशी 30-28 होती की शेतकऱ्यांना कधीच मरू दिलं नाही तशा, आणि ही कीर्ती आहे समजा. तर अशा प्रकारे जी काकांनी आपल्याला स्वतःची जी मुलाखत दिली त्याबद्दल काका तुमचे धन्यवाद. काका.